बायकोचं नाव काय तुझ्या? नाही माहिती तुला बायकोचं? नाही मला बायको नाही. बायको नाही का तुला? मैत्रीण बित्रीण असं नाही कधी शाळेत? मैत्रीण आहे का शाळेत एखादी? कोण आहे? नाव सांग, नाव सांग ना. जान्हवी. तू सांग मैत्रिणीचं नाव सांग तुझ्या. चिव. चिव काय म्हणतोय? आम्हाला पोहत आहेत ना. तुम्ही आले कस काय वडील? तुमच्या भरोशावर आलो. माझ्या भरोशावर झालं का आता? मग कोणकोणती गाणी येतात तुला अजून? कोणकोणती गाणी येतात अजून? एवढेच येतात. कसकत कांदा. कसकत कांदा. बर, मन बर एकदा. कसकत कांदा कापताना वदा सुरी तर वाचवली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तरडोबाची वाडी या ठिकाणी. मागं तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय दिसत आहे, त्याचप्रमाणे इकडे जर तुम्ही पाहिलं तर समोर तुम्हाला मारुतीचं मंदिर देखील दिसत असेल आणि भैरवनाथाचं जे मंदिर आहे ते नदीच्या किनारी आहे, तिथं आपण आता भेट देणार आहोत मित्रांनो. तर चला पाहूयात कशी आहे तरडोबाची वाडी. तर मित्रांनो, या ठिकाणी एक बाबा देखील बसलेले आहेत. हनुमान मंदिर आहे त्याच्या शेजारीच बसले. तिथं बाबा तुमचं नाव काय आहे? सखाराम पाचारने. अच्छा, आणि काय सांगाल, कधी भरते गावची यात्रा वगैरे? कधी असते यात्रे? पौर्णिमेला. चैत्र पौर्णिमा का? बर बर. तर मित्रांनो, आता आपण तरडोबाच्या वाडीतील भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला पाठीमागे दिसत देखील असेल, कैलासवासी पिता श्री काशीनाथ बाळाजी पाचरणे प्रवेशद्वार म्हणून वरती लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही आसपासचा एरिया जर पाहिला तर मंदिरं आहेत, जवळजवळ 3 ते 4 मंदिरं या ठिकाणी परिसर आहे. वर तिकडे पाण्याची टाकी देखील तुम्हाला दिसत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिसर खूप छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, पलीकडे नदी वाहते. आता आपण तिथंच नदीच्या जवळच जाऊन तिथलेच व्ह्यू पाहणार आहोत. चला तर तर मित्रांनो, तरडोबाच्या वाडीमधील काही ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिले. ओमकार जाधव. काय सांगाल या परिसरासंदर्भात? आमचा परिसर हे आमचं भैरवनाथाचं मंदिर, ग्रामदैवत आहे आमच्या गावाचं. आमच्या गावात थंडगार परिसर आहे, तिथं झाड आहेत. शिरोळ मधले लोक इथं आमच्या इथं बसायला येतात वगैरे कायमस्वरूपी. नदीचं हे असल्या पाणी असल्यामुळे थंडगार वातावरण असते इकडं. बर बर. आता सध्या हे जो परिसर इथला विकसित केलेला आहे, या परिसर विकसित करण्यामध्ये सगळी गावकऱ्यांचीच भूमिका आहे की? काही गावकरी आणि आमच्या गावचे आमदार साहेब. बर. लोकनेते कार्य समजा आमदार बाबूरावजी पाचकर. बरोबर. नुकतंच साहेबांचं निधन झालं आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील गावामध्ये उपस्थित आहेत मित्रांनो. तर त्यांच्याशीच आपण आता बातचीत करत होतो. तर पाहूयात इतर परिसर देखील.
तर मित्रांनो या ठिकाणी काही लहान मुलं देखील आहेत पहा. आणि मित्रांनो रोज येतं का खेळायला इथं? नाव काय तुझं? माझं मनीष. आणि तुझं? सुदर्शन. आणि काय काय खेळ खेळता इथं आल्यानंतर? बॅट बॉल, कबड्डी. वा, कबड्डी पण खेळता काय? आणि बाकीचे तुमचे सवंगडी कुठे गेले सगळे? ते घरी असतात. घरी असतात काय? दुपार तर तुम्ही दोघं तिघे जण येतात खेळायला. बरोबर. दादा एकच 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 फक्त बैलगाडा शर्यद, दादा एकच 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 फक्त बैलगाडा शर्यद, दादा समजू आमा बंदर, दादा चरणीन चरणीन भरला घाट, आण उदून भंडारा पिवळा मारी भरला या मळवट. एक एक पोरग येत कटात, एक एक पोरग येत, दादा एकच 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 फक्त बैलगाडा शर्यद, दादा एकच 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 फक्त बैलगाडा शर्यद. वाह, क्या बात है. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. एक नंबर पोरांनी गाणं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी खूप सारे पर्यटक देखील येत असतात आणि आज आपल्या सोबत असेच एक पर्यटक आहे. सर सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा. अविनाश मुळीक माझं नाव आहे. अच्छा. आणि इथं दर रविवारी येता तुम्ही की? दर रविवारी, दर रविवारी. अच्छा, कसं वाटतं इथे येऊन? काय नाही, खूप खूप रिलॅक्सिंग आहे, खूप रिलॅक्सिंग. हो. आणि फॅमिली सोबत आलेली आहे सर? हो, फॅमिली. छोटू पण आहे त्यांच्यासोबत. आणि खूप सारी लोक या ठिकाणी कंटिन्यू येतात असतात. कोणकोणती गाणी येतात अजून? एवढेच येतात. कचकच कांदा. कचकच कांदा. बर, मन बर एकदा. कचकच कांदा कापताना वाचवली. रोज रोज येतं का? सराव करता का इकडे? इकडे येऊन सराव करता रोज गाण्यांचा? अरे वा, छान वाजवताय तुम्ही सगळेजण. आपल्याला जमते का बघू आता मित्रांनो वाजवायला? होरांनी आपलं शिकवलंय, बघू जमते का. विराज विवेक पाडळे. आणि तुझं काय? यशराज विवेक पाडळे. तुमच्या बायकांचे नाव काय? बायकांचे बायकोचं नाव काय तुझ्या? मला नाही नाही माहिती. तुला बायको नाही? मला बायको नाही. बायको नाही का तुला? मैत्रीण बित्रीण असं नाही कधी शाळेत? मैत्रीण आहे का शाळेत एखादी? कोण आहे? नाव सांग. नाव सांग ना. जानवी. तू सांग मैत्रिणीचं नाव सांग तुझ्या. चू. अरे वा, तर लहान मुलं आहेत आणि खूप छान पद्धतीने या ठिकाणी वाजवलंय त्यांनी. हा तर फक्त विनोदाचा प्रकार झाला, परंतु खरंच ह्यांच्या ह्याच्यामध्ये कला आहे.
आवाज पण सुंदर आहे मुलांचा, आणि तुम्ही आता पाहिलं की छोटी छोटी मुलं असून देखील ते ताशा वगैरे वाजवतात ते, आणि अशीच कला पुढे न्या मित्रांनो, ही आपली लोककला आहे. खूप दिवसांनी सायकल चालवली आवाज मस्त वाटते. क्या बात आहे, चक्कर टाकून येऊ एक. हवा गेली पण सायकल. पटारी साहेब. सर बोला ना. कसं काय वातावरण? वातावरण एकदम सुंदर आहे. दुपारच्या उन्हाच्या याच्या तडाख्यात एक नंबर वातावरण आहे इथं. एकदम निसर्गरम्य ठिकाणी. शिरूरकरांनी दुपारच्या टायमाला जर इथं आले ना तर एक म्हणजे दुपारच्या टायमाला इथं मस्तपैकी झाडं पण भरपूर आहे, बसायला एकदम निवांत सोय आहे. गोधड्याच घेऊन यायला पाहिजे. गोधड्या गोधड्या आणलं तरी काय हरकत. इथं 12 दिसते बरं का पाण्याची. 12 12 पहिल्यांदा लांबून जर पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला असं वाटलं की कट्टा वगैरे कट्टाच वाटत आहे. पण हे पहा हे पाण्याचे बारव एकदम स्वच्छ पाणी. स्वच्छ पाणी एकदम. यस आता बंद आहे सध्या. आणि इथं सुद्धा खूप छान पद्धतीने फुलं वगैरे आहेत, झाडं वगैरे. बसायला देखील व्यवस्था केलेली आहे. सुंदर परिसर. दीपमाळ, इथं दीपमाळ पण आहे छोटी. आता मित्रांनो आपण होडीचा प्रवास करणार आहे. थोडस नदी मधून तुम्हाला व्ह्यू दाखवेल. हे जमल ना तुला? आता आपण होडीतून प्रवास करतोय आणि काय सांगाल कसं काय. गोड नदी. गोड नदी ही. गोड नदी. आणि एका साईडला वजन. एका साईडला खोडपलीकडे सारखं तुम्ही पाहताय मित्रांनो. होडीमधून प्रवास चाललेला आपला. मी काय म्हणतोय पोहत आहेत ना. तुम्ही आले कस काय होडी. तुमच्या भरोश्यावर आलो. माझ्या भरोश्यावर झालं का आता. तुम्ही माझ्या भरोश्यावर. मी तुमच्या भरोश्यावर आलो. शिवृत्ती घोड नदी. वा क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हे पहा मागं मंदिर दिसत असेल तुम्हाला. बरोबर ना टेम्पल. हे पहा मित्रांनो या ठिकाणी मासे पकडण्याचं काम चालू आहे. काय ना काहीतरी मोरजनी कोणतं म्हणू. तुम्ही म्हणा एखादं मला आपल्याला नाही एखादं तरी म्हणा. एखादं गाणं आपकी फरमाईश. एखादी म्हणजे आमची फरमाईश. ते म्हणा वल्लव. ते बघ गाणं म्हणतो वल्लव रे नकवा हो. रे बघा वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा. आम्हाला नाही येत पोहता तरी आम्ही बसलोय ओढी मध्ये. कॉपरेट पडणार आपल्याला नका काय म्हणाल. बस कॉपरेट पडायचं. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण गोड नदी मध्ये काय म्हणतो त्याला नौका नौका यांना नौका यांना असं काहीतरी म्हणतो ना. होडी मध्ये बसलेलो आहे आपण. मराठी आपण होडी मध्ये आता बसलेलो आहेत आणि भारी वाटलं मला. होडीची मजा घेतोय. मासे दाखवा ना. कुठे मासे आणलं खरंच किरो. हो थांबा इथं मासे बघा. मासे बघा पोरांनो जाळी इथं लईच खतरनाक. अडकले अहो ते अडकले त्याला नाही अडकलं मासे. जर थोडं वरती धरत आहे का त्याला. मासे दाखवते त्यांना वरवडणार. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज भैरवनाथ मंदिर परिसराला भेट दिलेली आहे. सगळ्या शिरूरकरांना एक रिक्वेस्ट करेन की एकदा तरी तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे. लहान मुलं खेळत आहेत तिकडे आणि त्यांचा देखील गलबला आहे. पण सुंदर परिसर आहे मित्रांनो. या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे.
तर मित्रांनो, आज आपण तरडोबाच्या वाडीमधील जे भैरवनाथ बाबांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत. आपण मंदिरामध्येही जाऊन पाहिलं, त्यानंतर काही लोकांशी बातचीत देखील केली, काही लोकांची बाईट घेतली, मुलांची पण बाईट घेतली आपण, आणि तुम्ही गाणं देखील त्यांचं ऐकलं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला ते गाणं कसं वाटलं ते. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे परत एकदा. सगळ्यांनी लाईक करा, शेअर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील लवकरात लवकर. येस, आणि शिरूरमधले शिरूर परिसरामधील जे व्हिडिओ आहेत ते अजून आपल्याला भरपूर व्हिडिओ बनवायचे, ते प्रत्येकापर्यंत पोहोचले जातील. येस येस येस, डेफिनेटली. तर शिरूरकर नक्की सबस्क्राईब करतील. तर चला मित्रांनो, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.